नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या कमेंटमध्ये सुमित्रा मॅडमनी एक कमेंट केली होती आणि त्यामध्ये करार करताना काय काळजी घेतली पाहिजे या विषयावर एका स्वतंत्र व्हिडिओची त्यांनी मागणी आणि सूचना केली होती. आता आपल्यापैकी अनेक लोक अनेक वेळा करार करत असतात आणि ते लक्षात घेता करार करताना घ्यायची काळजी हा विषय किंवा या विषयाची माहिती सर्वांकरताच उपयोगी पडेल हे लक्षात घेऊन आपण हा स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहोत. तर कोणताही करार करताना कुठली कुठली काळजी आपण घेतली पाहिजे याची आपण आता थोडक्यात माहिती घेऊया. सगळ्यात पहिले, कोणीही काहीही सांगितलं तरी सुद्धा नोंदणीकृत कराराशिवाय कोणत्याही प्रकारचा करार करण्याच्या भानगडीत शक्यतोवर आपण पडू नये. मग नोटरी करार चालतो का, अनोंदणीकृत करार चालतो का, तहसीलदारासमोर केलेला करार चालतो का, असे अनेक प्रश्न उपप्रश्न किंवा या संदर्भातली अनेक विध माहिती आपल्यापर्यंत येत असते. काही लोक आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असतात. तर आपण कायम एक लक्षात ठेवावं की जोवर मालमत्तेचा करार नोंदणीकृत होत नाही तोवर त्या कराराला आणि त्या करारात सामील व्यक्तींना कोणतेही कायदेशीर दर्जा प्राप्त होत नाही. म्हणून कोणीही काहीही सांगितलं तरी जो करार नोंदणीकृत करता येत नसेल त्या कराराच्या भानगडीत आपण न पडणं चांगलं. कारण नोंदणीकृत करार न होण्यामागे एक तर काहीतरी कायदेशीर अडचण असते किंवा जी व्यक्ती नोंदणीकृत करार करायला नकार देत असते त्या व्यक्तीला तुम्हाला फसवायची इच्छा किंवा सुप्त हेतू असू शकतो. आणि नोंदणीकृत करार झाला तर त्या अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करता येते हे टाळण्याकरता जे फसवाफसवी करणारे लोक आहेत ते शक्यतोवर नोंदणीकृत करार करणं टाळत असतात. म्हणून जेव्हा नोंदणीकृत कराराला नकार देण्यात येतो तेव्हा आपण सगळ्यात सावधानता बाळगली पाहिजे आणि कायम करार नोंदणीकृत करायचा आग्रह आपण धरलाच पाहिजे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, कोणत्याही करारामध्ये सर्वसाधारणतः एक दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती आणि पक्षकार सामील असतात. तर हा करार करताना तो कोणाच्याही बाजूनी एकतर्फी झुकणारा नसावा. करारामधील अटी आणि शर्ती या त्या करारात सामील सगळ्या व्यक्तींचं हित जपणारे असाव्यात. एकाच बाजूचा किंवा एकाच पक्षकाराचा विचार करून सगळ्या अटी आणि शर्ती त्याला सोयीस्कर अशा लिहिलेल्या असतील तर त्याचा गैरफायदा त्या व्यक्तीकडनं घेतला जाऊ शकतो. म्हणून करार करताना त्यामध्ये सामील सगळ्या व्यक्तींचं हित जपलं जाईल अशा अटी आणि शर्ती आपण आपल्या करारामध्ये अंतर्भूत केल्याच पाहिजेत. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, करार हा मगाशी म्हटल्याप्रमाणे एकतर्फी नसावा आणि त्याच्यात समतोल साधलेला असावा. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपापले हक्क आणि अधिकार स्पष्ट करणारे असावेत. ते हक्क आणि अधिकार कसे राबवायचे त्या संदर्भात त्या करारामध्ये विशिष्ट तरतुदी असल्या पाहिजेत. आणि हे सगळं करताना जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या हक्काबद्दल तरतुदी करत असू तेव्हा त्या तरतुदी एकतर्फी नसण्याची आणि त्या एकतर्फी तरतुदीमुळे त्या करारात सामील दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकारांवर गदा येत नाहीये ना याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण जेव्हा असा एकतर्फी करार करण्यात येतो आणि त्याच्यावरनं कायदेशीर वाद उद्भवतो तेव्हा करार एकतर्फी असेल तर बहुतांश वेळेला असा वाद न्यायालयात पोचला की एकतर्फी अटी आणि शर्ती या कायद्याने रद्दबातल ठरू शकतात. म्हणून तुम्ही एकतर्फी अटी आणि शर्ती लिहिल्या म्हणजे त्याची अंमलबजावणी तुम्हाला कायद्याने करता येईलच असं अजिबात नसतं. पण करार करताना किंवा करारात सामील होताना आपल्याला आपला हक्क मारणाऱ्या किंवा आपल्या विरोधात एकतर्फी अटी आणि शर्ती काही नाहीत ना याची आपण वारंवार खात्री करून घेतली पाहिजे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जेव्हा आपण एखादा करार करतो तेव्हा आपण नजीकच्या भविष्यापुरता मर्यादित विचार करू नये तर पुढच्या 5-50 वर्षांचा विचार केला पाहिजे. आणि या 5-50 वर्षाच्या कालावधीत ती मालमत्ता असेल किंवा त्या करारात सामील व्यक्ती असतील यांच्या संदर्भात काय काय बरं वाईट होऊ शकतं याचा एक अंदाज घेतला पाहिजे. आणि तो अंदाज तुम्हाला एकदा आला की त्या अंदाजाच्या अनुषंगाने ज्या ज्या बऱ्या वाईट गोष्टी घडू शकतील त्या तशा घडल्या तर काय
याची तरतूद तुमच्या करारामध्ये असली पाहिजे. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखादी मालमत्ता तुम्हाला खरेदी विक्री करायची आहे, पण उद्या त्या मालमत्तेचं संपादन झालं तर काय करायचं? किंवा त्या मालमत्तेचं क्षेत्रफळ कमी जास्त निघालं तर काय करायचं? किंवा त्या मालमत्तेवर कोणाचा ताबा निघाला तर काय करायचं? किंवा या करारात सामील व्यक्तींपैकी कोणाचं निधन झालं तर काय करायचं? या आणि अशा अनेक संभाव्य बाबींचा आपण सखोल विचार केला पाहिजे. आणि त्या गोष्टी घडल्या तर काय होईल किंवा काय करता येईल किंवा काय करणं अपेक्षित आहे त्याची स्पष्ट कायदेशीर तरतूद आपल्या करारामध्ये असलीच पाहिजे. तशी जर स्पष्ट कायदेशीर तरतूद नसेल आणि जर अशा काही गोष्टी घडल्या तर मग नक्की करायचं काय हेच ठरलेलं नसल्यामुळे अनेकांची अनेक मतं समोर येतात, त्यातनं मग कायदेशीर वाद उद्भवतो. तो वाद उद्या न्यायालयात जरी पोचला तरी त्या करारामध्येच या बाबतीत काही स्पष्टता नसल्यामुळे किंवा संदिग्धता असल्यामुळे ते कायदेशीर प्रकरण निकाली काढणं सुद्धा काहीसं कठीण होतं आणि बरेचदा त्यातून सुद्धा काहीही निष्पन्न होत नाही. कारण मूळ ज्या कराराबद्दल वाद निर्माण झालेला आहे त्या करारामध्येच स्पष्टता नाही, याचा दुष्परिणाम त्या कायदेशीर प्रकरणाला सुद्धा भोगावा लागतो. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या कराराच्या विविध अटी आणि शर्ती लिहिता तेव्हा बरेचदा मी असं बघितलंय की त्या अटी आणि शर्ती लिहितात पण त्या अर्धवट लिहितात. म्हणजे अमुक अमुक झालं तर अमुक अमुक असं पाहिजे ना, तर तसं नसतं. उदाहरणार्थ समजा एखादं खरेदी खत असेल आणि त्या खरेदी खतातला काही मोबदला समजा काही कालावधीने मिळणार असेल, तर बरेचदा मी असं बघितलेलं आहे की त्यात असं लिहिलेलं असतं की खरेदीदार व्यक्तीने उर्वरित मोबदला रक्कम रुपये अमुक अमुक या कराराच्या दिनांकापासून 30 दिवसात द्यावा. बस इथं हा मुद्दा संपतो आणि याच्याशी संबंधित इतर कोणताही मुद्दा इतरत्र सुद्धा नसतो. आता 30 दिवसात मोबदल्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक तर 30 दिवसात तो मोबदला मिळेल किंवा मिळणार नाही, ह्या दोन प्रमुख शक्यता आहेत. मग मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या दोन्ही शक्यतांचा आपण जर विचार करत असू तर दोन्ही शक्यतांमध्ये काय होईल हे आपण लक्षात घेऊन त्याची तरतूद करायला नको का? आणि तशी तरतूद जर समजा तुमच्या करारात नसेल आणि 30 दिवसांनी त्यांनी पैसे नाही दिले तर आपण न्यायालयात जाऊन नक्की मागणी करणार काय आणि कशी? कारण 30 दिवसात त्यांनी पैसे द्यावे इथेच आपली ती अट आणि शर्त जी आहे ती संपलेली आहे. मग 31व्या दिवशी आपल्याकडे काय पर्याय आहेत त्याची विशिष्ट तरतूद त्या करारांमध्ये असली पाहिजे. उदाहरणार्थ हाच मुद्दा जर आपण घेतला की बाबा 30 दिवसात त्यांनी मोबदला दिला पाहिजे आणि 30 दिवसात जर मोबदला येत नसेल तर 31व्या दिवशी एक तर हा करार रद्दबातल ठरवायचा अधिकार मिळेल किंवा 31व्या दिवसापासून उर्वरित मोबदल्यावर व्याज वसूल करायचा अधिकार मिळेल किंवा 31व्या दिवसानंतर वाढीव मोबदला अमुक अमुक मिळेल, असं काहीतरी त्या करारामध्ये पाहिजे ना. कारण असं जर तुम्ही काहीच लिहिलेलं नसेल आणि 30 दिवसात मोबदला नाही आला तर तुम्ही नक्की करणार काय? तुमच्याकडे कायदेशीर पर्याय कुठले आहेत आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार हा सगळा एक यक्षप्रश्न त्या व्यक्तीपुढे आणि त्या व्यक्तीच्या वकिलांपुढे उभा राहतो, ज्याला बहुतांश वेळेला समाधानकारक उत्तर शोधणं हे केवळ अशक्य असतं. करार करताना विशेषतः वकिलांनी किंवा जे लोक करार लिहितात त्यांनी अजून एक पथ्य पाळलं पाहिजे जे मी स्वतः पाळतो की आता आपल्या तांत्रिक प्रगतीमुळे आपल्याकडे कॉपी पेस्टचा पर्याय असला तरी प्रत्येक करारात सामील व्यक्ती प्रत्येक कराराच्या अटी आणि शर्ती ह्या अगदी कॉपी टू कॉपी माशी टू माशी आपल्याला करता येऊ शकत नाहीत. कारण प्रत्येक व्यवहार प्रत्येक करार प्रत्येक प्रकरण हे काही बाबतीत का होईना थोडं 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 बदलत जातं. मग बरेचदा होतं काय की जे लोक कॉपी पेस्ट वापरून करार एकामागून एक करत जातात त्यावेळेला बरेचदा प्रत्येक करारामध्ये जे बारकावे असायला पाहिजेत ते त्या करारामध्ये येत नाही. कारण एकच मसुदा किंवा ड्राफ्ट तयार केलेला असतो, त्यामध्ये फक्त मालमत्तेचं वर्णन मोबदला आणि व्यक्तींची नावं बदलायची आणि तोच ड्राफ्ट किंवा मसुदा वर्षानुवर्ष वापरायचा. हे आपल्याकडे आजही चालू आहे. तांत्रिक प्रगतीमुळे तर ते अजूनच वाढलेलं आहे. पण माझं वैयक्तिक मत असं आणि मी वैयक्तिकरित्या काम करताना
कोणताही करार असो, कोणताही दावा असो, तो अथप असून इथपर्यंत पुन्हा नव्याने लिहून काढतो. कारण कॉपी पेस्ट करत गेलो ना तर आपलं त्या कामाकडे म्हणावं तेवढं लक्ष केंद्रित होत नाही आणि त्या कॉपी पेस्ट मधनं काही चुका होऊ शकतात. एखादी असलेली माहिती न येण्याची किंवा नको असलेला मुद्दा येण्याची शक्यता या कॉपी पेस्टच्या भानगडीमुळे वाढते. म्हणून शक्यतोवर कोणीही कॉपी पेस्ट करून कराराचा अंतिम मसुदा तयार करू नये किंवा आहे तोच करार, आहे तोच मसुदा सगळ्यांकरता वापरू नये. कारण होतं काय, जर सगळं आलबेल असेल तर काहीच प्रश्न नाही, पण त्या व्यवहार किंवा करारामध्ये काही कायदेशीर अडचणी उद्भवल्या आणि उद्या न्यायालयात जायचं झालं तर एखादी आवश्यक गोष्ट नसणं किंवा अनावश्यक गोष्ट असणं हे न्यायालयात भयंकर त्रासदायक ठरू शकतं. आणि असे कित्येक पक्षकारांचे अनुभव मी स्वतः बघितलेले आहेत. म्हणून तुम्ही वकील असाल किंवा करार लिहून देण्याचं तुमचं काम असेल तर माझी सगळ्यांना विनंती आहे की कृपया असा कॉपी पेस्टचा प्रकार करू नका. तो तुमच्या पक्षकारांच्या हानीला कारणीभूत ठरू शकतो. तर करार करताना शक्यतो काय काळजी घ्यावी किंवा कुठल्या मुख्य मुद्द्यांकडे आपण लक्ष द्यावं याची आपण आत्ता थोडक्यात माहिती घेतली. आता ह्याशिवाय अनेक गोष्टी बघणं आवश्यक असतं, पण ते कसं असतं, ते प्रत्येक प्रकरणावर, प्रत्येक करारावर अवलंबून आहे. म्हणून आपण सर्वसमावेशक, सगळ्यांना उपयोगी होईल असे मुद्दे या व्हिडिओमध्ये समजून घेतले. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. आणि 4 फेब्रुवारीला म्हणजे रविवारी मी माझ्या पुण्याच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असणार आहे. तर आपल्यापैकी ज्या लोकांना माझी पुण्यात भेट घ्यायची असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे, तिथे व्हॉट्सअप करावं. तिथून आपल्याला सगळी सविस्तर माहिती दिली जाईल आणि आपण पुण्याला दिनांक 4 फेब्रुवारीला माझी भेट घेऊ शकाल. धन्यवाद.